तालुक्यातील बेल्लद बागेवाडी हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे असलेले गाव. माजी मंत्री व सलग 8व्यांदा निवडून आलेले आमदार उमेश कत्ती आणि माजी खासदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश कत्ती यांचे हे गाव असल्याने त्याला लाभलेले वलय वेगळेच आहे. सन 1948 पासून 1977 साली केवळ एका प्रभागातील निवडणूक वगळता गेल्या 72 वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून गावाने राज्यात वेगळा ठसा उमटवला आहे. यंदाच्या निवडणुकीतही सर्व 33 जागा बिनविरोध झाल्या आहेत. बेल्लद बागेवाडी ग्रामपंचायतीतील 33 जागांसाठी निवडणूक लागली होती. निवडणुकीत सादर केलेल्या इच्छुकांच्या 40 पैकी 4 अर्ज अवैध ठरले. उर्वरित 36 पैकी 3 जणांनी अर्ज मागे घेतल्याने रिंगणात राहिलेल्या 33 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी खासदार रमेश कत्ती व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बिनविरोध निवड झाल्याने सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बेल्लद बागेवाडीतील ग्रामस्थ भरतेश मुन्नोळी यांनी आपले मत मांडले आहे. मी बेल्लद ग्रामस्थ भरतेश तनपाल मुन्नोळी. ह्या गावात आता मला 65 वय आहे. आम्ही जन्मल्यापासून ह्या गावामध्ये कुठल्याही संस्थेमध्ये म्हणा पंचायतीमध्ये म्हणा सगळं अविरोध झालेलं आहे. ह्याला ह्यासाठी आपल्या गावचे नेते रमेश कत्ती आणि उमेश कत्ती हे धडपडून आपल्या गावचे सगळं सर्वांगीण अभिवृद्धीसाठी काम करत आहेत. त्यामुळं गावातले सगळे लोकांनी सगळ्या जातीचे आणि सगळे वयाचे लोकांनी घेऊन त्यांनी गावात कोण चांगलं काम करणार आहे त्यांनी घेऊन पंचायतीमध्ये बँकेत म्हणा सोसायटीत म्हणा सगळीकडे अविरोध करून गावची विकास करायला लागल्यात. त्यांनी आपल्या तालुक्यात मोठे नेते असल्यामुळे आपल्या गावाला सर्वांगीण अभिवृद्धी करण्यासाठी त्यांचा फार मोठा हात आहे. हां, गावामध्ये महात्मा गांधी 3 वेळा महात्मा गांधी स्वच्छ अभियान याच्यामध्ये 3 वेळा प्रशस्ती मिळाली आहे. मुख्यमंत्रीकडून पारितोषिक पण मिळाले आहेत. गावात पाण्याची सोय सुद्धा फार चांगली आहे. मोठे 2 टाकी बांधल्यात त्यामुळं रोज पाणी येतं आहे. पाण्याची किंवा सफाईची किंवा गटर क्लीनची सगळं एकदम स्वच्छ गाव म्हणजे सुधारल्याचं गावसारखं वाटतं आहे. बेल्लद बागेवाडी ग्रामपंचायतीने 72 वर्षांपासून निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा राखली आहे. राज्यात हा एक वेगळा आदर्श आहे. बिनविरोध निवडणुकीमुळे गावाच्या विकासाला गती मिळणार आहे. भाजपसह राष्ट्रीय स्वयंसंघाच्या प्रयत्नाने यंदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज मराठी, बेल्लद बागेवाडी.